इतकं मोठं रूप देवाजींचं भयो शंभो हर हर। अग आता इथेच उभी राहणारस का? जा भेट तुझ्या देवाजींना। म्या हो जा खरच। जे नातं आहे तुझ्या देवाजींशी त्या नात्यानेच तुला इथवर आणली। बर तू दर्शन घे, मी पिताश्रींना निरोप देते, तुझी भेट घालून देते त्यांच्याशी। आले देवाजी, आजवर मी कारण घालायच, मला माय नबा, पर तुम्ही मला मायेची सखी दिली हाय, समजा नात्यात हाय बघ, अशीच तिची माया पाठीशी राहू द्या। शंभो हर हर। मीच आहे या नगरीतला सगळ्या शूरपुत्र, मी तुला हरवणच दाखवणार, बघूया। राजपुत्राची तलवार आहे ती, ऐरागेऱ्यांनी हात नसतो लावायचा। शंतनू कोण आहे? कोण ग तू? मी राजकुमारीची सखी। सखी की दासी? बघ ना, आपल्या इथे दासीचे वस्त्र सुद्धा हिच्यापेक्षा चांगले असतात। शंतनू ही रेणुकाची सखी आहे ना? सर आपण हिची गंमत करूया। हो ए तू दासी आहेस ना? आम्ही राजपुत्र आहोत, आम्हाला अभिवादन कर। वा रेणुका वा, फारच उत्तम काम करतेस तू। लोकांमध्ये कुठलाही पायंडा आधी राजाने घालून द्यावा, मग लोक त्याचं अनुकरण आपोआपच करतात। हो पिताश्री, म्हणूनच मी अल्लम्माला घेऊन आले। मला खात्री होती की तुम्हाला हे निश्चितच आवडेल। अतिशय स्तुत्य आहे रेणुका, तू आमचा केवळ वारसाच नव्हे तर आमचे विचारही दोन पावलं पुढे नेतीये। तूच आमच्या राज्याची खरी उत्तराधिकारी शोभतीये। आता आपण केवळ यल्लमालाच नाही तर पाड्यावरच्या सगळ्या लोकांना हळूहळू न्याय मिळवून द्यायचा। ए करतेस अभिवादन की देऊ शिक्षा तुला? करते काय करायचं आहे? अरे हिला तर काहीच कळत नाही। अभिवादन कर म्हटलं ना